ओम श्री साईराम। भागवत वाहिनी अध्याय 5। यज्ञ आणि वडीलधाऱ्यांचं तप। धर्मराज युधिष्ठिरांनी वासुदेवाचा परामर्श आणि महर्षी व्यासांनी दिलेल्या सूचना मानल्या। त्यांनी सेनेसह आपल्या बंधूंना उत्तर दिशेला असणाऱ्या त्या स्थानावर पाठवलं जिथे ब्राह्मणांनी अधिक भारामुळे सुवर्णपात्र टाकून दिली होती। समस्त सेना आणि पांडव कुलाच्या 4 बंधूंनी आवश्यक ती पूजा अर्चना करून त्या स्थानाकडे प्रस्थान केलं। तिथे पोचल्यावर ब्राह्मणांनी टाकून दिलेल्या सुवर्णराशी त्यांच्या दृष्टीला पडल्या। ब्राह्मणांनी ते सुवर्ण मार्गाच्या दोन्ही बाजूला टाकलं होतं। सेनेने ते सुवर्ण भांडार हत्ती उंट आणि गाड्यांमध्ये भरून प्रसन्न मनाने ते सर्व राजधानीच्या दिशेने नेलं। राजधानीपर्यंत पोचायला त्यांना बराच कालावधी लागला। हस्तिनापुरातील नगरजनांच्या हर्षभरित जय जयकारामध्ये तो सुवर्णभार उतरवण्यात आला। समस्त नगरजन या सुखद घटनेने अत्यंत आनंदित झाले। त्यांनी पांडवांच्या सद्भाग्याची प्रशंसा केली। प्रजेने पांडव राजकुमारांचा जय जयकार करत स्वागत केलं। नगरजन हर्षोल्लासित होऊन त्यांचा कंठध्वनी क्षीण होईपर्यंत जय जयकार करत होते। त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता। त्या सुवर्णराशीद्वारे जे महान अनुष्ठान पूर्ण होणार होतं त्या रम्य कल्पनेने सगळ्यांच्या मनात आनंदाची अनुभूती निर्माण केली होती। यज्ञवेदिका निर्माण करण्याच्या कार्याला त्याच दिवशी प्रारंभ करण्यात आला। त्याचबरोबर यमुनेच्या किनाऱ्यावर अन्य आवश्यक कार्यांचाही श्री गणेशा करण्यात आला। कित्येक चौरस मैल क्षेत्रफळ असलेल्या त्या पवित्र स्थळाची साफसफाई करून आणि तिथली जमीन समतल करून तिथे यज्ञशाळा बनवण्यात आली। त्या स्थानावर अनेक सुंदर इमारती बनवण्यात आल्या। इमारतींची प्रवेशद्वारं आणि वरांडे अत्यंत सौंदर्यपूर्ण कलाकुसरीने सुसज्जित केले होते। अनेक प्रकारच्या पताकांनी आणि ध्वजांनी ते पवित्र स्थळ सुशोभित केलं होतं। तो पवित्र दिन जसा निकट येत होता तसं दाही दिशांनी संतजन ऋषीमुनी ब्राह्मण आणि दर्शकांचे जथेच्या जथे हस्तिनापूरच्या दिशेने जाताना दिसत होते। प्रत्येकाच्या मनात लवकरात लवकर हस्तिनापूरला पोचण्याची उत्सुकता होती। तिथे पोचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आश्रयस्थान दिलं गेलं। प्रत्येकाने क्षणाक्षणाची गणती करत रात्र व्यतीत केली। प्रत्येकाच्या मनामध्ये एकच उत्सुकता होती, उद्या संपन्न होणारा यज्ञ कसा असेल। उपस्थित लक्षावधी दर्शक आनंदाने आणि औत्सुक्याने त्या क्षणांची प्रतीक्षा करत होते। सूर्योदय झाला। यज्ञाचा पवित्र आणि आल्हाददायी क्षण निकट येऊन ठेपला। पुरोहितांनी आपापलं स्थान ग्रहण केलं आणि यज्ञाला आरंभ करण्याच्या हेतूने ते सज्ज झाले। भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्याकडे अभिमुख होऊन त्या सर्वांनी त्यांना निवेदन केलं, महाराज आम्ही जाणतो की आपण 3 अश्वमेध यज्ञ करण्याचा संकल्प केला आहे। एका पाठोपाठ एक असे 3 अश्वमेध यज्ञ करावे की प्रथम यज्ञ सुरू केल्यावर यज्ञाची प्रत्येक क्रिया मंत्र आणि विधी 3 वेळा करून एकाच वेळी 3 अश्वमेध यज्ञ संपन्न करावे। यातील कोणत्या प्रकारे यज्ञ करावेत हे आपण निर्देशित केल्यावर त्यानुसार आम्ही पुरोहितांना यज्ञारंभ करायला सांगू। महाराज धर्मराज म्हणाले, या विषयामध्ये आपण स्वतःच अधिक जाणकार आहात, त्यामुळे मी काय सांगणार। मला केवळ भगवान वासुदेवांची अनुमती हवी आहे की या संदर्भात ते काय म्हणतात, असं म्हणून ते श्रीकृष्णाकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागले। थोडा वेळ आपापसात यावर विचार विनिमय करून 3 वेळा मंत्रोच्चारण केल्याने आणि ब्राह्मणांना तिप्पट दक्षिणा दिल्याने 3 अश्वमेध यज्ञांचं पुण्य लाभेल असा निष्कर्ष काढण्यात आला। या प्रस्तावाला भगवान कृष्णांनी आपली स्वीकृती दिली आणि युधिष्ठिराला त्यानुसार यज्ञ करण्याची आज्ञा दिली। आता यज्ञाला प्रारंभ करावा अशी त्यांनी इच्छा प्रकट केली। ब्राह्मणांच्या मंत्रघोषाने आकाश आणि पृथ्वी दुमदुमून गेली। प्रारंभिक मंत्र उच्चारण झाल्यानंतर यज्ञाच्या हेतूने यज्ञवेदिकेच्या निकट अश्व आणण्यात आले। अश्वांची चाल अत्यंत दिमाखदार होती।
आणि तिथे त्यांचं अनिर्बंधपणे भ्रमण करणं या गोष्टीचं खुलं आव्हान होतं की जर कोणी स्वतःला अधिक बलशाली मानत असेल तर त्यांनी त्यांना पकडून दाखवावं. समस्त यज्ञांचं फल ग्रहण करणारे प्रभू साक्षात तिथे विराजमान होते. त्यांच्या निरीक्षणाखाली सर्व काही होत होतं. जे यज्ञ करत होते आणि जे त्यावेळेला तिथे उपस्थित होते त्यांचं केवढं परमभाग्य म्हणायचं. त्यांच्या सौभाग्याचं वर्णन करणंही शब्दांच्या पलीकडे होतं. संपूर्ण यज्ञकार्य विधीपूर्वक संपन्न झालं. अपार आनंद आणि संतोष देणारा तो काळ होता. सर्वजण प्रसन्न आणि सुखी होते. मंत्रज्ञाते, संतजन आणि ब्राह्मण या सर्वांना भरभरून उपहार, सुवर्णभार आणि पारितोषिकं देऊन सन्मानित करण्यात आलं. महाराज युधिष्ठिरांनी अनेक गायी, भूमी तसंच सुवर्णमुद्रा देऊन सर्वांना प्रसन्न केलं. समस्त राष्ट्रवासी हर्षित झाले. प्रत्येकाच्या मुखावर त्या अलौकिक यज्ञाची यशोगाथा विलसत होती. तिथे आलेल्या अतिथींसाठी स्वादिष्ट भोजनाचं भांडार पूर्ण वेळ खुलं होतं. तपस्वीजन आणि वयोवृद्ध ऋषींनी महाराज युधिष्ठिरांच्या यज्ञाची तुलना राजा मरुताच्या यज्ञाशी करत म्हटलं की धर्मराजांनी ज्या महान औदार्याचा परिचय करून देऊन यज्ञ संपन्न केला आहे त्याच्यासमोर महाराज मरुतांची कीर्तीसुद्धा फिकी पडली आहे. महाराज मरुतांच्या यज्ञाचं सभापतित्व देवतांचे स्वामी इंद्रांनी केलं होतं. परंतु धर्मराजांच्या भाग्याच्या तुलनेत कोण टिकू शकेल? ज्यांच्या यज्ञाचं सभापतित्व प्रत्यक्ष भगवान करत होते हे सौभाग्य प्राप्त करणं अत्यंत दुर्लभ आहे. महाराज युधिष्ठिरांची धर्मपरायणता आणि यज्ञविधींची त्यांनी भरभरून प्रशंसा केली. यज्ञाच्या समाप्तीनंतर दूर देशातून आलेल्या व्यक्ती, राजे, महाराजे यांना धर्मराजाने हार्दिक निरोप दिला आणि ते सर्वजण आपापल्या राज्यामध्ये परत गेले. राजघराण्याशी संबंधित काही जणांनी अजून काही दिवस वास्तव्य केलं आणि नंतर त्यांच्या सोयीनुसार, इच्छेनुसार ते आपापल्या स्थानी परत गेले. भगवान कृष्णाने हस्तिनापूरमध्ये काही दिवस मुक्काम करण्याचा विचार केला. भगवानांच्या या कृपेने पांडव बंधू अत्यंत कृतज्ञ होते. त्यांनी प्रभूंच्या निवासासाठी अधिक सुखदायक व्यवस्था केली. सर्व बंधू त्यांची नित्य सेवा करत होते. कृष्णाच्या दर्शनाने त्यांचे नेत्र सुखावत होते. त्याचा उपदेश ऐकून मनामध्ये ज्ञानज्योत प्रदीप्त करत होते आणि अशा प्रकारे अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये दिवस सरत होते. काही काळ तिथे राहिल्यानंतर अर्जुनाला बरोबर घेऊन भगवान द्वारकेला परतले. आपल्या प्रभूंच्या पुनरागमनाने द्वारकावासी हर्षभरित झाले आणि नगराच्या प्रवेशद्वारावरच त्यांनी प्रभूंचं भव्य स्वागत केलं. भगवानांच्या मुखचंद्रम्याच्या दर्शनाने त्यांचा मनमयूर आनंदाने नाचू लागला. विदुरजींचं आगमन. त्या दरम्याने अशी वार्ता होती की हस्तिनापूरच्या निकटच्या भागामध्ये श्री विदुर संतांच्या वेशामध्ये भ्रमण करताना दिसले. प्रजेमध्ये पसरलेली ही अफवा महाराज युधिष्ठिरांच्या कानावर गेली तेव्हा त्यांना अत्यंत आश्चर्य आणि प्रसन्नताही वाटली. महाराजांनी सत्य जाणण्यासाठी काही गुप्तहेरांना पाठवलं. गुप्तहेरांनी त्या बातमीचा माग काढून सांगितलं की सूचना सत्य आहे आणि विदुर तिथे उपस्थित आहेत. ते ऐकून महाराज युधिष्ठिरांच्या आनंदाला आणि प्रसन्नतेला पारावार राहिला नाही. ते म्हणाले, आहा, केवढी परमभाग्याची गोष्ट आहे. त्यांचं आगमन तर त्या पावसांच्या सरीसमान आहे ज्यांच्यामुळे सुकलेल्या वृक्षांना पुन्हा नवीन कोंब फुटण्याची आशा उत्पन्न होते. मी तर श्री विदुरजींच्या पुनर्मिलनाची आशा सोडून दिली होती, परंतु आता ज्यांनी आमचं पालनपोषण केलं, मार्गदर्शन केलं, त्यांची मी सेवा करेन. महाराज अतीव आनंदात होते. काही दरबारी लोकांद्वारे राजमहालामध्येही हा सुखद समाचार पोचला. तिथेही सर्वजण हर्षभरित झाले. हा आनंददायी समाचार एकाकडून दुसऱ्याकडे पसरत गेला आणि प्रत्येक जण महाराजांच्या आनंदात सहभागी झाला. त्यांनी सेनेला आज्ञा दिली की त्यांचे काका श्री विदुरजींचं नगरामध्ये आगमन झाल्यावर त्यांचं भव्य स्वागत केलं जावं आणि नगरवासियांनाही त्यांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करण्याचे आदेश दिले गेले. नगरातील प्रत्येक गल्ली सजू लागली.
स्वागतासाठी कमानी उभारण्यात आल्या. पुष्पमाला, विविध रंगी पताका आणि ध्वज आरोहित करून कमानी सुशोभित करण्यात आल्या. मार्गाच्या मागील बाजूला स्त्रिया, मुलं आणि वृद्धांसाठी विशेष रक्षण कक्ष बनवण्यात आले की ज्यामुळे विदुरांचं आगमन होतेवेळी सर्वजण ते दृश्य स्पष्टपणे पाहू शकतील. एक अत्यंत प्रेरणादायी दृश्य होतं की वयोवृद्ध पुरुष आपल्या काठीचा आधार घेत मार्गाच्या दोन्ही बाजूनी विदुरांच्या दर्शनाची एक झलक मिळावी यासाठी आतुरतेने उभे होते. त्यांच्या दृष्टीने विदुरजी त्या काळातील साक्षात धर्मस्वरूप होते, पांडवांचे धर्मपिता होते, सत्याचं प्रतीक होते. आज साक्षात धर्मस्मूर्त रूप होऊन त्यांना सौभाग्यशाली बनवण्यासाठी त्यांच्या नगरामध्ये आला आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. विदुरजींचं दर्शन व्हावं एवढं आपलं भाग्य कुठलं, त्यांना ते स्वप्नवत वाटत होतं. विदुरजी पुन्हा हस्तिनापूरला आले आहेत या बातमीवर प्रथम त्यांनी विश्वास ठेवला नव्हता. आपल्या इष्टमित्रांसह मोठा समूह बनवून ते मार्गावर उभे होते. आनंदातिरेकाने त्यांची हृदयं धडधडत होती. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता की आज विदुरजींचं दर्शन होईल का. मार्गाच्या दोन्ही बाजूच्या इमारतींवर लोकांनी गर्दी केली होती. तरुण मंडळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या झाडांवर चढून बसली होती. त्यांच्यामध्ये आनंद आणि उत्साह सळसळत होता. धर्मस्वरूप विदुरांच्या आगमनार्थ ते मोठमोठ्याने जय जयकार करत होते. महाराज धर्मराज आपल्या बंधूंसमवेत शाही रथावर स्वार होऊन विदुरजींना राजमहालात घेऊन येण्यासाठी निघाले. विदुरजी अनवाणी चालत येताना दिसले. ते गंभीरपणे मंद मंद पावलं टाकत येत होते. त्यांच्या मस्तकावर केसांचा जटाभार होता आणि त्यांनी संन्याशाची वस्त्र धारण केली होती. विदुरजींना येताना पाहून धर्मराज, युधिष्ठिर आणि त्यांचे बंधू आपापल्या रथातून खाली उतरले. त्यांनी त्यांच्या चरणी सादर प्रणाम केला आणि अत्यंत विनम्र भावाने ते त्यांच्या मागोमाग चालू लागले. रक्षकांनी आटोकाट प्रयत्न करूनही ते प्रजाजनांना नियंत्रित करू शकले नाहीत. ते सर्वजण विदुरांचा चरणस्पर्श घेण्यासाठी उत्सुक होते. पांडवांच्या आनंदाचं वर्णनही करणं शक्य नव्हतं. त्यांच्या प्रसन्नतेला कोणतीही सीमा नव्हती. त्यांच्या नेत्रामध्ये आनंद मावत नव्हता. विरहजन्य उत्कंठेने गहिवरून गेल्याने त्यांच्या नेत्रांमधून प्रेमाश्रू वाहत होते. सर्व दर्शनार्थींना विदुरजींचं दर्शन व्हावं यासाठी पांडवांनी विदुरजींना रथामध्ये बसायची प्रार्थना केली. महाराज युधिष्ठिरांच्या विशाल आणि देवदुर्लभ रथामध्ये विदुरजी आसनस्थ झाले. मार्गामध्ये सर्वत्र उभ्या असलेल्या दर्शनार्थींना त्यांनी दर्शन दिलं. अखेरीस रथ मंद गतीने चालत राजमहालापर्यंत पोचला. राजमार्गावरील लोकांचा कलरव एखाद्या हर्षगीताच्या आरोह अवरोहासमान प्रतीत होत होता. काही नागरिकांची स्थिती तर अशी झाली होती की दर्शन झाल्यानंतर ते जागच्या जागी स्तब्ध झाले. विदुरजींनी व्यतीत केलेल्या कठोर तपस्वी जीवनामुळे त्यांचं व्यक्तिमत्व दैवी भासत होतं. त्यांच्या मुखाभोवती साक्षात इंद्रासारखं तेजस्वी आभामंडल दिसत होतं. नागरिक आपापसात आपल्या शब्दांमध्ये त्यांची आनंद भावना व्यक्त करत होते. विदुरजींनी सोसलेल्या कष्टांचं आणि दुःखाचं स्मरण होऊन अनेक जण अश्रू ढाळत होते. राण्यांनी आणि राजकुमारींनी सुद्धा विदुरांचं पडद्या आडून दर्शन घेतलं आणि त्या अत्यंत आनंदित झाल्या. जय साईराम.